आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की वर्षामध्ये 12 महिने असतात, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की डिसेंबर 10, 10, 10 हा 12वा महिना का आहे? नोव्हेंबर 9, 9, 9 नोव्हेंबर हा 11वा महिना का आहे? किंवा ऑक्टोबर 8, 8, 8 असं वाटणारा, म्हणजे 8 वाटणारा महिना 10वा का आहे, 9 वाटणारा महिना 11वा का आहे, आणि 10 वाटणारा 10वा वाटणारा महिना हा डिसेंबर का आहे? तर याचं कारण असं आहे, ऐतिहासिक कारण, की पूर्वी वर्षामध्ये फक्त 10 महिने होते, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 10 महिने. परंतु ज्या लोकांचं या संपूर्ण जगावर, किंवा जे लोक म्हणजे जग होते, ते म्हणजे युरोपियन लोक, आणि त्या युरोपियन लोकांनी 2 महिने हे वर्षामध्ये वाढीव टाकले. ते महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट. आता हे जुलै आणि ऑगस्ट महिने आले कसे? तर जुलियस सीझर नावाचा अतिशय प्रचंड महान असा राजा होता. तुम्ही हॅमलेट नावाचं नाटक पाहिलं असेल, त्यामध्ये तुला जो जुलियस सीझर आहे, तो जुलियस सीझर त्या महान राजाच्या नावावरून जुलै नावाचा एक महिना ॲड करण्यात आला, आणि ऑगस्टस नावाचा आणखीन एक अतिशय महान राजा होता, त्याच्या नावावरून ऑगस्ट नावाचा महिना जो आहे तो ॲड करण्यात आला. आणि तेव्हापासून वर्षामध्ये 12 महिने सुरू झाले, आणि हे जे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 10, 9, 8, 7 जे महिने आहेत ते पुढे ढकलण्यात आले, आणि वर्षामध्ये 12 महिने सुरू झाले. ही गोष्ट जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, कारण या अशा गोष्टी तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील ज्या तुम्ही पहिल्यांदाच ऐकल्या असतील, यापूर्वी कधीही ऐकल्या असतील. तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतःचं नॉलेज इन्क्रीज करा. धन्यवाद. जय शिवाय.